आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. किशोर शिंदेना चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रावरच दिली भाजपा देण्याची ऑफर, मात्र किशोर शिंदे यांनी नम्रपणे नकार दिला, त्यामुळे पाटील आपल्या खेळीत यशस्वी होऊ शकले नाही. पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार, मी मयुरी. मतदान केंद्रावर किशोर शिंदेना चंद्रकांत पाटलांनी दिली ऑफर. विधानसभेच्या प्रचारादरम्यान अनेक मुद्द्यांवरून गाजलेला कोथरूड मतदारसंघ पुन्हा एकदा एका नव्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडमधील उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विरोधी उमेदवार मनसेचे किशोर शिंदे यांना मतदान केंद्रावरच ऑफर दिल्याची चर्चा आहे. मात्र किशोर शिंदेंचा एकूणच आविर्भाव पाहता पाटील आपल्या खेळीत यशस्वी होऊ शकले नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी सकाळी कोथरूड मतदारसंघामधील मयूर कॉलनीतील जोगशाळेतल्या मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी तिथे मनसेचे उमेदवार किशोर शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांची हसत खेळत मैत्रीपूर्ण भेट घेतली. यावेळी पाटील यांनी शिंदे यांना भाजपात येण्याची ऑफर दिली, मात्र याला शिंदे यांनी नम्रपणे नकार दिला. मात्र या दोन्ही विरोधी उमेदवारांच्या भेटीची दिवसभर शहरभर चर्चा सुरू होती. मनसेचे उमेदवार असलेले किशोर शिंदे हे स्थानिक उमेदवार असून त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे, त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे वजन वाढले आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे स्थानिक नसल्याने त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला होता, त्यामुळे निकालाच्या दिवशी कोथरूडचे काय चित्र राहते याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, तीचा जागर. बरोबर.